आता समर स्टार्ट होत आहे तर इथे भरपूर अशा सोलर लाईट्स आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते मी। हे बघा, ही एक वेगळी डिझाईन आहे, ही एक वेगळी डिझाईन आहे। नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज आहे 23 एप्रिल आणि काल ॲनिव्हर्सरी होती, तर तुम्हाला सर म्हणजे खूप छान छान कमेंट्स आले, त्यासाठी थँक्यू सो मच। आणि त्याचबरोबर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीसुद्धा, तर तुम्हाला सर्वांना चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। खूप दिवसानंतर मी माझं रेग्युलर रुटीन आहे ना स्टार्ट करत आहे, तर नेहमीसारखं घरातलं आवरून झालेलं आहे। परिबीला दोन्ही स्कूलला गेलेले आहेत आणि मनोजचं ऑफिसचं काम चालू आहे, तर आता जस आवरून झालं, देवपूजा सुद्धा करायची आहे मला। आणि आज चैत्र पौर्णिमा आहे, तर भरपूर जणांच्या घरी आज तळी सुद्धा भरली जाते, ज्यांच्या घरात त्यांना देव असतात, काही ठिकाणी त्याला टाक सुद्धा म्हणतात। तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ना घरोघरी ना तळी भरली जाते, तर माझ्या घरात टाक आहे, तर मला तळी भरायची असते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, देवीची तळी, तर ती संध्याकाळी भरायची असते, म्हणून मग मी ती तयारी संध्याकाळी करणार आहे। आणि त्याचबरोबर आत्ता मला देवपूजा करायची आहे, तर त्या अगोदर मला ना पंचामृत छान बनवून घ्यायचं आहे आणि निवांत देवपूजा करणार, आणि देवपूजा झाल्याच्या नंतर मग नॉर्मल जो स्वयंपाक आहे तो करणार मी। तर चला, आता हे जे रुटीन आहे खूप दिवसापासून माझं सुरू होणार आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार, आणि आजचा दिवस कसा जातो हे पण मी तुम्हाला दाखवणार। आणि हो, वातावरण आता एप्रिल महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे, तरी पण वातावरण खरंच खूप खराब आहे, स्पेशली लक्झमबर्गचं सांगायचं आहे मला। खूप थंडी वाजते, मध्ये हलकासा आहे ना स्नो पण येतोय, परत पाऊस पण येतोय, आणि आता बघा सकाळी इतकं धुकं होतं, खूप थंडी वाजत होती, आणि आता बघा ते वातावरण संपलं, आणि आता बघा हे दुसरं लगेच म्हणजे ऊन लगेच पडायला लागलेलं आहे। तर दिवसात ना 2-3 वेळेस ना असं वेदर चेंज होत असतं। तर चला आता मी पंचामृत बनवून घेते आणि नंतर बोलते। पंचामृत तयार झालेलं आहे, चला आता आपण देवपूजा करू। छान देवपूजा झाली, तुम्ही ती बघितली, आणि आता स्वयंपाक करायला सुरुवात करते। तर खूप दिवसानंतर मला मेथीची भाजी मिळाली, हे मी मला असं वाटतं परवाच्या दिवशी संध्याकाळी मी ही मेथीची भाजी घेऊन आले होते, आणि पण निवडून ठेवण्याचे विसरून गेले कारण की गडबडीत होते। तर आता मी काय करणार आहे, मस्त मेथीची भाजी बनवणार आहे पातळ ताण्याचा कूट टाकून। तुम्हाला मी बऱ्याच वेळा त्याची रेसिपी दाखवलेली आहे, आणि सोबत बनवणार आहे मस्त बाजरीची भाकरी। इथे भात ऑलरेडी मी लावलेला आहे, आता मला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, आणि जोपर्यंत शेंगदाणे भाजते तोपर्यंत मी मेथीची भाजी सुद्धा निवडून घेते। आणि एकच जुडीची आहे ना भाजी करायची मला, आणि दुसरी जी जुडी आहे ती निवडून ठेवून देणार, नंतर मला भाजी करता येईल सुकी भाजी वगैरे। मी अगोदर वरण भात भाजी चपाती करणार होते, पण मग मी विचारले खूप दिवस झाले आपण भाकरीच खाल्ली नाही, आणि अशी पातळ भाजी खाल्ली नाही, आणि खूप चवदार होते, टेस्टी असते ही भाजी। स्वयंपाक झालेला आहे, आता वाजलेले आहे 12:25, आणि इथे बाजूच्या भाकरी आहे दोन, इथे आहे मेथीची भाजी, इथे आहे भात, पापड, आणि हे लोणचं, आणि गाजराचं जे लोणचं बनवलं होतं ते तर कधीच संपलं आणि परत बनवणं झालं नाही, तर मग हे आता सध्या पुरतीनं लोणचं आणलेलं आहे। चला आता आम्ही जेवण करतो, बेला पण मगाशी चालेल, तिला पण भरवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत। छान जेवण झालं, आता आम्ही बासुंदी खातोय, काल बनवली होती बासुंदी, आणि 2 लिटर दूध बेला केक खाते, आणि 2 लिटर दुधाची मी बासुंदी केली होती, त्यामुळे जास्तीची झालेली आहे ती, आणि म्हणजे संध्याकाळी पण खाता येईल। आणि मग अशी बेला आली तुम्हाला सांगितलं, आणि ईस्टरच्या सुट्ट्या होऊन गेल्या, आणि नंतर
तिने जी ऍक्टिव्हिटी केली होती स्कूलमध्ये, तर ती ती माझ्यासोबत आणलेली आहे. त्यासोबत भरपूर असे चॉकलेट सुद्धा आणलेले आहे. तर ती म्हणते मी दाखवणार आहे मम्मा. तर म्हटलं ठीक आहे, हा तू खाऊन घे मग, तू दाखव सगळ्यांना. ओके हो. आणि म्हणजे हे खाऊन झाल्याच्यानंतर मला किचन चावरायचं आहे, आणि त्यानंतर बाहेर सुद्धा जायचं आहे, काही वस्तू आणायची आहे किचन रिलेटेड. तर शॉपमध्ये गेल्याच्या नंतर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार. आणि आपण कसं भरपूर वस्तू किचनसाठी आणत असतो, पण जेव्हा पण आपल्याला किचन क्लीन वगैरे करायचं असतं ना, तर त्या रिलेटेड ना वस्तू लागतात. ते बघा काय बोलत आहे, कोंबडी. आणि याच्या आतमध्ये काय आहे, चॉकलेट्स बनवलं तिने, आणि त्याच्यामध्ये भरपूर चॉकलेट्स आहे. पण बेला इतकी गुडगल आहे, तिने एक पण चॉकलेट खाल्ला नाही. तिने आल्याच्या नंतर सगळं असं चॉकलेट यामध्ये ठेवले, आणि मला म्हणते मम्मा मी चॉकलेट नाही खाल्ले, गुडगल बेला. असंच करायचं. ओके, चॉकलेट खाल्ल्याने काय होत, दात तुटत आणि कॅव्हिटी होते. मग डॉक्टर टीथ मध्ये इंजेक्शन देतात मग, हो ना. म्हणून जास्त चॉकलेट्स खायचे नाही. तुम्हाला सांगितलं मला बाहेर जायचं आहे, काही वस्तू घेऊन यायच्या आहे. तर मग मी पटकन कपडे वगैरे चेंज केले, कारण की बाहेर खूप जास्त थंडी आहे, आणि जॅकेट वगैरे सुद्धा घालावं लागलं. आणि सध्या वेदर खूप खराब आहे. आणि बेला झोपलेली आहे, आणि मनोजची मीटिंग चालू आहे. मनोज तर बेलाजवळच आहे, तर म्हटलं पटकन जाते. 1.5-2 तासामध्ये जेवढं पण मला, म्हणजे जेवढं पण मला वस्तू घ्यायच्या आहे ते पटकन घेऊन येते. आणि सध्या गरज आहे मला, अर्जंट लागत आहे म्हणून, तर नाहीतर मग मी निवांत गेले असते. तर आता मी बसची वाट बघते, तर आता बस येईल 2-3 मिनिटांमध्ये. आणि आल्याच्या नंतर मला आहे ना पूजेची सुद्धा तयारी करायची आहे, किचन चावरायचं आहे. किचनचं वगैरे काहीच आवरणं झालं नाही, बाकीची घरातली जेवढी कामं होती ती करता करता मला एकदम उशीर झाला. पण काय हरकत नाही, करेल सगळं निवांत. आणि संध्याकाळी 7-7:30 मला तळी भरायची आहे. तर चला आता मी बसने पटकन जाते, आणि आल्याच्या नंतर बोलते. आणि पॉसिबल झालं तर मग काय काय वस्तू घेते ते पण दाखवेन मी तुम्हाला. चला पोचले मी. आणि बसने या बेलवाल प्लाझाला यायला 1/2 तास लागतो, आणि जॅकेट घातलेलं आहे तरी पण जबरदस्त थंडी वाजते. चला आता पटकन जाते. आता ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहेत. 1 तासामध्ये सगळ्या वस्तू घेते आणि जाते पटकन घरी. चला आता समर स्टार्ट होत आहे, तर इथे भरपूर अशा सोलर लाईट्स आलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ही एक वेगळी डिझाईन आहे, ही एक वेगळी डिझाईन आहे, आणि ही एक वेगळी डिझाईन आहे. आणि हे बघा, हे पार्टी लाईट्स पण आलेले आहेत. ते मी विचार करते घ्यायचं का नाही, आणखी जेव्हा बर्थडे पार्टी किंवा असं काय पार्टी वगैरे असेल तर मग तेव्हा हे यूज करते. बघते मी मनोजला विचारते. आणि या पण एक छान असं हँगर आहे, हे सोलर हँगर बघा. आणि भरपूर समरच्या वस्तू आलेल्या आहेत इथे. हे बघा, हे इतके छान आहे ना, म्हणजे गार्डनमध्ये असं काय ज्यूस वगैरे किंवा पाणी वगैरे किंवा इन्फ्यूज वॉटर वगैरे बनवून आपण ठेवू शकतो. पण याच्यामध्ये मला काचेचं पाहिजे होतं, काचेचं नाही आहे, प्लास्टिकचं आहे, म्हणून मी घेत नाही आहे. काचेचं हवं होतं मला, आणि खूप सुंदर दिसत होतं हे. सुंदर असे कुशन कवर सुद्धा आहे इथे. हे क्वालिटी पण खूप छान आहे. परत ही एक डिझाईन आहे वेगळे. परीची बॅडमिंटन प्रॅक्टिस संपली आहे फायनली. आता वाजलेली आहे 5:30, आणि मनोजने ड्रॉप केलं होतं परीला, आणि त्यानंतर मनोजच्या खूप साऱ्या मीटिंग्स होत्या. त्यानंतर मनोजने मला कॉल केला का तू परीला पिक कर, आणि तसंच मी येता परिचितीचं प्रॅक्टिस होते ना, तर तिथे मी आले. आणि आता फायनली तिची प्रॅक्टिस संपली. आता वाजलेली आहे 5:30, आणि आता जाऊ आम्ही घरी पटकन. आणि कशी थंडी ना परी आज, नाही परीला तर थंडी अजिबात वाजत नाही. किती पण असलं ना, म्हणजे स्नो जरी पडलेला असला किंवा असं टेम्परेचर -मध्ये जरी गेलेलं असलं ना, तरी पण तिला जास्त थंडी वाजत नाही. पण कोणाकोणाचं असं असतं, कोणा जास्त थंडी वाजते कोणा नाही. मला तर खूप थंडी वाजते. चल परी, हो का, चल. आले घरी, आणि मनोजने चहा ऑलरेडी करून ठेवला होता, तुम्हाला चहा गरम करते, चहा घेते. आणि ज्या वस्तू आणलेल्या आहे त्या पटकन तुम्हाला दाखवते, आणि त्या लगेच जागेवर ठेवून देते. आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे, पूजेची पण तयारी करायची आहे. दाखवलं ना बाबा, आपण दाखवलं. पोलीस मांडायचे तुमच्या, जा फोन घेऊन ये, जा
कुठे जायचं ग? तुम्हाला सांगितलं मी काय वस्तू आणायला गेले होते आणि काही वस्तू खूप गरजेच्या होत्या. हे जे लिक्विड आहे हे खूप गरजेचं होतं, आपण जे भांडी घासण्यासाठी वापरतो. तर ऍक्च्युली काय झालं, परिबेलाने तुम्हाला माहिती आहे ते त्यांना गन आणली होती मी आणि त्याचं जे लिक्विड होतं तर ते संपलं. मग त्यांनी काय केलं, या लिक्विडने ना लिक्विड मिक्स केलं आणि थोडंसं पाणी मिक्स केलं त्यामध्ये आणि ते बबल्स येण्यासाठी आहे ना त्यांनी ही पूर्ण बॉटल रिकामी करून टाकली. आणि आज मला किचन चावरायचं होतं आणि तुम्हाला माहिती डिशवॉशरमध्ये काही भांडी आहे ना आपण डिशवॉशरमध्ये लावतो पण मग काही जी भांडी असतात ते आपल्याला हाताने क्लीन करावी लागतात, म्हणजे मोठे मोठे कुकर वगैरे किंवा मिक्सरची भांडी वगैरे. तर बघते तर काय तर लिक्विडच संपलं होतं हे पण संपलं होतं आणि त्यानंतर जार पण मला नवीन पाहिजे होता तर हा नवीन जार आणलेला आहे मी. जे व्हिडिओ माझ्या अगोदरपासून बघतात त्यांना माहिती आहे जेव्हा पण समर स्टार्ट होतं तर मी इन्फ्युज वॉटर बनवते, तर ते कसं वेगवेगळ्या टाईपचं असेल ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर हे मला आवडायचं शेप पण एकदम छान आहे. तर मग हे घेतलं आणि बेक पेपर घेतला लागतो हा मला आणि वाईप्स आणलेले आहे दोन पॅकेट्स, एक आपल्या कारमध्ये ठेवण्यासाठी आणि एक मी क्लिनिंग वगैरे घरात करते ना त्याच्यासाठी. आणि कारमध्ये ना वाईप्स ठेवलं ना तर नेहमी बेस्ट असतं, मुलं काही खातात वगैरे हात चिकट वगैरे होतात तर मग ते वाईप्सनी लगेच क्लीन होतं हे मी अगोदर पण सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग हा एअर फ्रेशनर घेतलेला आहे व्हाईट फ्लॉवरचा, याचा फ्रेग्रन्स एकदम बेस्ट आहे, माझा ऑल टाइम फेवरेट आहे. तर मी हे घेतलं, पॉपकॉर्न घेतलेलं आहे हे बघा हे एक पॅकेट आणि हा हे जे आहे हे टी इन्फ्युजर आहे. तर हे टी इन्फ्युजर म्हणून आपण तो यूज करतो पण हे याचं आहे ना यूज दुसऱ्यासाठी सुद्धा होतो. तर मी कधी यूज करेन ना तर मग मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि किचन पेपर्स हे मला लागतातच लागतात, एखादं भांडं वगैरे असेल पटकन किंवा काय हात वगैरे पुसायचे असेल तर मग याचा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं आणलेलं आहे ते म्हणजे कुशन कव्हर. कुशन कव्हर तुम्हाला माहितच आहे मला वेगवेगळ्या डिझाईनचे खूप आवडतात. तर आता मी गेले होते ना शॉपमध्ये तर तिथे नसे हे क्रीम कलरचे ना हे होते कुशन कव्हर, तर मला खूप आवडले एकदम, म्हणजे नवीनच कलेक्शन आलं होतं. तर दोन मी सेम डिझाईनचे घेतलेले आहे आणि याचा कपडा सुद्धा खूप छान आहे. हे दोन मी एकाच डिझाईनचे घेतलेले आहे आणि हा जो एक आहे हा मी वेगळ्या डिझाईनचा घेतलेला आहे, म्हणजे मध्ये हा ठेवणार आणि आजूबाजूला वेगळी डिझाईन. तर मी हे जेव्हा लावणार ना कुशनला तेव्हा मी तुम्हाला दाखवणार. तर मग हे आवडले म्हणून घेतले आणि मला घ्यायचे होते. त्यानंतर मग हे अजून हा क्लोथ घेतलेला आहे दुसरीकडे ठेवण्यासाठी, त्याच्या छोट्या मोठ्या वस्तू होत्या घ्यायच्या पण त्या मला लागतच होत्या, म्हणजे हे टॉवेल आणि हे लिक्विड वगैरे. आता हे काय करते जागेवर लगेच ठेवून देते मी आणि पूजेची पण तयारी करते, दिवा लावते. आता वाजलेले आहे 6:15 आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला दाखव. चला तळी भरायची तयारी करते आता, त्या अगोदर मी दिवा लावते. टोपी पण घ्या, टोपी लागेल ना आपल्याला. यावेळेस आठवणीने मी स्टँड घेऊन आले. माहिती नाही दिसत का स्टँड दिसत ते हे सगळं अगोदर देवाला फळत भंडारा हा देवाला तुम्ही लावा. सदानंदाचा एक कोट एक कोट एक कोट भैरवाची चांभले 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 कडेराव महाराज की जय, तुझा भवानी माता की जय, कडेपठार महाराज की जय. आणि वाट्या आरती मोडून ठेवायची परत कडे ना कसं काय केलं पकड परत तू खाते ठीक आहे खा पाय पडायचं. जय जय बाप्पा कर छान तळी भरून झाली
आणि आता परत स्वयंपाक करायला आले आहे. दुपारची जी भाजी आहे ती आहेच, पण मी आज आहे ना खूप दिवसानंतर मला असं वाटतं गव्हाचा ठेचा करणार आहे. मला असं वाटतं याची रेसिपी मम्मीने तुम्हाला एकदा दाखवली होती, तर थोडा झणझणीत पण राहील. आणि मग आणलीच होती गवार, एकदम फ्रेश होती. मेथी गवार भरपूर अशा 3-4 भाज्या घेऊन आले मी. आता फक्त चपात्या करायच्या आणि ठेचा करायचा. भात पण ऑलरेडी आहे आणि मेथीची भाजी पण आहे. जेवण झालं आम्हा सर्वांचं आणि आता वाजलेले आहे 9 आणि आज थोडी धावपळ झाली आणि आल्याच्या नंतर मग पटापट आवरलं स्वयंपाक. मग तळी पण भरायची होती आणि देवाचं पण व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं आहे. ते झाल्याच्या नंतर आता परत मला आहे ना ते देवांना परत आहे ना पंचामृत आहे ना आंघोळ वगैरे घालून परत मग देवपूजा व्यवस्थित करायची आहे. आणि बेलाचं पण जेवण झालेलं आहे, आता झोपेची तयारी. पण आता मी व्हिडिओ एंड करायचा विचार केला तर ती लगेच उठून बसली आणि दोघींचा प्रवेश झालेला आहे. आणि खूप दिवसानंतर मी माझं रुटीन दाखवलेलं आहे तुम्हाला, जेवढं पॉसिबल होतं तेवढं थोडंफार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजून काय, उद्या आहे बुधवार, तर उद्या परत मला ना सकाळी लवकर उठायचं आहे. स्कूल तुझी बेलाची स्कूल आहे आणि बेलाची उद्या जिम सुद्धा आहे. तर आणि परीला बॅडमिंटनला घेऊन गेले ना, तर मग ती आल्याच्यानंतर एकदम दमून जाते. मग तिला पण भूक लागली म्हणून पटापटे ना आवरून घेतलं आणि लगेच स्वयंपाक केला. दोघींना जेवायला दिलं, मी जेवण केलं म्हणून अजून जेवण केलेलं नाही, कारण की त्यांची कंटिन्यू बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या. आता 9 वाजलेले आहे तरी पण कंटिन्यू त्यांचं काम चालू आहे. तर आता थोडा वेळ येतील ते, आल्याच्या नंतर मग त्यांना जेवायला देईल मी. कधी कधी होतं असं खूप जास्त म्हणजे लेट होतं जेवायला, आणि मग आम्ही तिघींनी निवांत बसून जेवण केलं. किचनचं अजून आवरायचं बाकी आहे, आल्याच्या नंतर आवरलं आता परत आवरायचं आहे. तर आणि जे रोजचं जे आपलं काम असतं ते तर काही संपत नाही, तेवढं तर आपल्याला करावंच लागतं. तर असा होता हा आजचा दिवस आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, खूप दिवसानंतरचा रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता आपल्याला व्हिडिओ एंड करायचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. बाय. रिमेंबर यू आर विद मी टू सब्सक्राइब.